सेफ्टी अशी दिलेली आहे, जर समजा गाईच्या सडाला त्रास व्हायला लागला किंवा प्रेशर जास्त व्हायला लागलं तर ही काच ऑटोमॅटिक ब्रेक होते आणि मशीन थांबते आणि गाईला सुद्धा काही त्रास होत नाही. आपण गाईसाठी 400 प्रेशर ठेवतो, 350 ते 400 MMHg ठेवतो. जर जास्त प्रेशर असेल तर हा रेग्युलेटरने आपल्याला प्रेशर कमी करता येईल. नमस्कार, माझं नाव नितीन चंद्रकांत नलोडे. बारामतीमध्ये धारा मिल्किंग मशीन या कंपनीची सुरुवात केली. याच्यामध्ये मिल्किंग मशीन आणि व्हॅक्युम पंप हे मॅन्युफॅक्चरिंग करायचं सुरुवात केलेली आहे. पंपासाठी जे कास्टिंग लागते आपण स्वतः करून, मशीन शॉप आपलं आहे त्याच्यामध्ये हा पंप आपण डेव्हलप केलेला आहे. याच्यामध्ये सिंगल पॉवर सिंगल बकेट 1 ते 10 गाईंपर्यंत मशीन येतं. ज्या शेतकऱ्यांकडे 10 गाईंपर्यंत आहे त्यांना हे मशीन सुटेबल आहे. ज्यांचं 10 ते 15 किंवा 30 गाईंपर्यंत जे गोठे असतात त्यांच्यासाठी हे मोठं मशीन वापरण्यात येतं. या मशीनचं किंमत 28,000 पर्यंत जाते. त्याच्यामध्ये 1/2 HP मोटर, 200 LPM चा पंप आणि 25 लिटरची स्टेनलेस स्टीलची बकेट पण देतो. बाकीच्या मिल्किंग मशीन पेक्षा आपण याच्यामध्ये ऍडिशन व्हॅक्युम टँक जो PVCचा दिलेला आहे. याचा फायदा झाकणं दिल्यामुळे हा टँक स्वच्छ करणं सुलभ जातं, कुठलाही कचरा पंपामध्ये जात नाही, त्याच्यामुळे पंपाला मेंटेनन्स सुद्धा येत नाही. 1/2 HP मॅरेथॉन मोटर दिलेली आहे जी लो वोल्टेजला सुद्धा चालते. पंप हा 5 वर्षाची वॉरंटी आहे जो आपण स्वतः तयार केलेला आहे. शिवाय या पंपाच्या ज्या आतल्या पट्ट्या आहेत या जपानवरून इम्पोर्ट केलेल्या आहेत, मटेरियल इम्पोर्ट केलेलं आहे आणि आपण स्वतः इथं तयार करतो. कुठल्याही पंपाचा स्पेअर पार्ट मिळणार नाही असं होत नाही, सगळं आपल्या इथं आपण स्वतः तयार केल्यामुळे 100% मिळणार. स्टेनलेस स्टील बकेट याला सर्व पल्सेटर मेलेस्टीचा आहे, लायनर मेलेस्टीचं वापरलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे जे बकेट आहे हे 304 ग्रेडमध्ये वापरलेलं आहे. बाजारामध्ये 202 ग्रेडचं मिळतं पण आपण 304 ग्रेडमध्ये देतो, जेणेकरून ह्याची लाईफ आणि दुधासाठी हे खूप चांगलं सोयीस्कर आहे. ज्या ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम असतो तिथं इंजिन लावण्यासाठी पण सोय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मशीनला सेफ्टी अशी दिलेली आहे, जर समजा गाईच्या सडाला त्रास व्हायला लागला किंवा प्रेशर जास्त व्हायला लागलं तर ही काच ऑटोमॅटिक ब्रेक होते आणि मशीन थांबते आणि गाईला सुद्धा काही त्रास होत नाही. गाईला ज्यावेळेस समजा चुकून नजर चुकीने कुणी रेग्युलेटर फिरवला आणि प्रेशर जास्त झालं, 400 पुढे प्रेशर गेलं आणि गाईला त्रास व्हायला लागला आणि शेतकऱ्याच्या तो लक्षात नाही आला तर ही काच ऑटोमॅटिक ब्रेक होते आणि मशीन थांबते आणि गाईला सुद्धा काही त्रास होत नाही. या फुटलेल्या स्पेअर पार्टची किंमत मात्र 200 रुपये आहे. 200 रुपयामध्ये तुमच्या गाईला सुद्धा काही इजा होणार नाही, एवढी सेफ मशीन बनवलेली आहे. मशीन चालू केल्यानंतर आपण जेव्हा हा नॉब वरती घेतो त्यावेळेस प्रेशर वरती वाढायला लागतं. आपण गाईसाठी 400 प्रेशर ठेवतो, 350 ते 400 MMHg ठेवतो. जर जास्त प्रेशर असेल तर हा रेग्युलेटरने आपल्याला प्रेशर कमी करता येईल. प्रेशर ऍडजस्टमेंटसाठी हा रेग्युलेटर दिलेला आहे. गाईची धार बघून जड असेल तर 400 MMHg ठेवायचं, हलकी असेल तर 300 ते 350 MMHg प्रेशर ठेवू शकता. हा पल्सेटर आहे, ज्यावेळेस त्याचा आवाज चालू होतो त्यावेळेस हे बकेट पुढे चालू होतं. गाईच्या सडाला लावताना सर्व लाइनर असे करून हे नॉब आतमध्ये दाबून आपण गाईच्या सडाला लावू शकतो. समजा हा गाईचा सड आहे तर हे मशीन असं त्याला आतमध्ये प्रेस करत असतं गाईच्या सडाला आणि ते प्रेस केलेलं सर्व दूध ह्या खालच्या क्लॉमध्ये येतं आणि तिथून हे ट्यूब मधून बकेट मध्ये जात असतं. आणि ज्यावेळेस समजा दूध यायचं बंद झालं ते आपल्याला या काचेच्या बाऊलमध्ये दिसतं, त्या क्लॉमध्ये दूध यायचं बंद झालं की आपण हा जो नॉब आहे तो असा खाली ओढायचा आणि सर्व सड्याला लावलेले जे लाइनर असतात ते काढून घ्यायचे आणि उरलेलं दूध सरळ केल्यानंतर हा नॉब दाबल्यानंतर सर्व दूध या किटलीमध्ये जातं आणि मग कमीत कमी 3 ते 4 मिनिटांमध्ये 10 लिटर गाईचं दूध निघतं. हा जो सेटअप आहे ते 10 गाईंसाठी 28,000 मध्ये आपण PVCची पाईपलाईन गोठ्यामध्ये पूर्ण करून हा प्रोव्हाइड करतो. या मशीनला मोटरला 1 वर्षाची वॉरंटी आहे, पंपाला 5 वर्षाची वॉरंटी आहे. बारामतीतच आपल्याला तयार होतंय, स्वतः तयार होतंय, पंप तयार करत असल्यामुळे मटेरियल सगळं चांगलं वापरलेलं आहे. त्याच्यामुळे याला स्पेअर पार्ट न मिळणे किंवा सर्व्हिस न मिळण्याची चिंता कोणी शेतकऱ्यांनी करून. महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आपण डीलर मार्फत म्हणा किंवा आपण स्वतः जाऊन म्हणा पूर्ण महाराष्ट्रभर आपण सर्व्हिस देतो. बारामती RTOच्या ऑफिसच्या जवळ आपले युनिट आहे. आपला नंबर 90 28 24 18 14 या नंबरवरती आपण फोन करून माहिती विचारू शकता.